पश्चिम बंगालमधला चिटफंड घोटाळा गाजतोय त्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय. फक्त सहकारी संस्थांमध्येच गुंतवणूक करा, फसव्या योजनांना बळी पडू नका. अशा योजना आढळल्या तर त्वरित तक्रार नोंदवा. तसंच अशा बोगस चिटफंड कंपन्यांचं राजकारणी आणि सेलिब्रिटींनी प्रमोशन करू नये असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी झी 24 तासाच्या रोकठोक या कार्यक्रमातून केलंय. तो हा व्हाईट कॉलर फ्रॉड आहे. याच्यामध्ये अशा प्रकारच्या जर बोगस कंपन्या असतील आणि चुकीच्या पद्धतीने वागत, ह्याला मोका लावण्याची प्रोव्हिजन आपल्याला करावी लागेल. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कठोर निर्णय, कारण शेवटी एकदा शासन झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्याचं धाडस होता कामा नये. लोकांना असं वाटतं की मंत्री आले, सेलिब्रिटीज आले, फिल्म स्टार आले, क्रिकेटर्स आले, स्पोर्ट्समन आले, आणि मग लोकांना असं वाटतं की खरंच बाबा ही कंपनी ह्याला राजमान्यता आहे, ह्याला सरकार मान्यता आहे, आणि मग त्याचा बरोबर गैरफायदाही लोक घेतात. आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे आजचा कौल महाराष्ट्राचा, या अंतर्गत आजचा प्रश्न जाणून घेण्याची. चिटफंड कंपन्यांची विश्वासार्हता तपासण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी का? चिटफंड कंपन्यांची विश्वासार्हता तपासण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी का? पाहूया.